पण अनेकदा लोक विचार करतात आपण मोर्चात का जायचं, कारण हे सर्व प्रश्न तयार होत असतात. म्हणून आम्ही टप्प्याटप्प्याने त्या भूमिका बदलत गेलो की आपण अमुक मोर्चा का काढायचा, त्याचा समारोप इथं का करायचा, महिलांना का पाठवायचं, तर या सर्व गोष्टीचं नियोजन करण्यामागचं कारण हे होतं. आणि महत्वाची गोष्ट का आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन का केलेलं आहे, याच्यामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीने जो पाठिंबा दिलेला आहे, भविष्यातला 31 जुलैपर्यंत आम्ही जे निवेदन दिलेले, ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या मागण्या संदर्भातली जर भूमिका महावितरणनी जाहीर केली नाही तर हा जो विषय आम्ही जाहीर करतोय त्या पुढच्या लगेच 1 ते 2 दिवसामध्ये आपण लाक्षणिक उपोषण कर्जत शहरामध्ये महत्वाच्या ठिकाणी करतोय, आणि तिथं नियोजन पुढचं काय असेल या संदर्भातली सुद्धा भूमिका आपण सर्वांना विचारून करणार आहेत. आजचं निवेदन करताना सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर ही पब्लिक मुवमेंट आहे, निवेदन सुद्धा पब्लिकला आपण जाहीर केलेलं, पब्लिक कडून ज्या सूचना आल्या, ज्या तक्रारी आल्या, त्या नमूद करून आपण ते निवेदन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आता ह्या ज्या काही तांत्रिक गोष्टी, डीपी पाहिजे, त्याच्या ट्रान्सफॉर्मर पाहिजे, कंडक्टर बदलले पाहिजे, तारा बदललेल्या पाहिजे, हे काम का केलेलं नाहीये, त्याच्यातनं आपल्या कर्जासाठी 4 इनकमर असले पाहिजे, लक्षात घ्या. आता आपल्याकडे फक्त 2 इनकमर आहे. 2 इनकमर म्हणजे ज्या लाईट प्रोव्हाइड केली जाते ते जे सब स्टेशन आहे ते फक्त 2 आहेत. जर 4 जर आपल्याकडे इनकमर जर असतील तर कर्ज शहरातला लाईटचा प्रश्न हा कायमचा सुटणार आहे. अनेक लोकांनी असं सुद्धा सूचना दिल्या तर आपण लांब लचक निवेदन देण्यापेक्षा आपण एका पानाचं निवेदन दिल्या पण त्याच्याने हा प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घ्या. कारण आपण त्यांना निवेदन देतोय, आपली सहकार्याची भूमिका आहे, तर तुमच्याकडे ह्या समस्या आहेत, हे प्रश्न आहेत, त्याच्यावर तुम्ही काम नाही केलं आणि आम्ही उपाययोजना पण तुम्हाला देतोय आणि त्याचं सोल्युशन पण दिलेलं आहे. आजच्या तारखेपासून 11 दिवसामध्ये त्या सोल्युशनवर त्यांची काय भूमिका आहे ती त्यांनी जर जाहीर केली नाही, कारण हा लाईटचा प्रश्न जादूच्या दिव्यासारखा एका दिवसात संपणारा नाहीये, तर आपल्या ज्या 3 टप्प्यातल्या भूमिका आहेत त्या नक्कीच राहतील. आणि यानंतर आम्ही एक बैठक लावणार आहे ज्याच्यामध्ये तालुक्यातले जे महत्वाच्या ग्रामपंचायत आणि महत्वाच्या संघटना असतील त्यांना सर्वांना बोलून घेणार आहोत. आणि तिथं बोलून आम्ही त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दलचं आम्ही लेखी पत्र घेणार आहेत. आणि ते लेखी पत्र घेतल्यानंतर त्याच्यावर काय प्रकारचं आपण सोल्युशन काढलं पाहिजे, कशा प्रकारे या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी तुम्ही कमी पडलात, तुम्ही प्रस्ताव दिला की नाही, तुम्ही कुणाबरोबर तो फॉलोअप घेतलेला आहे, शासनाकडे तुमच्याकडे जर पोल कमी आहे, डीपी कमी आहे, ट्रान्सफॉर्मर कमी आहे, तुमच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट पाहिजे ते जर कमी आहेत ते मागवण्यासाठी काय केले का? आज तुम्ही पाहिलं असेल मुंबईचा धनाढ्य जर तिथं त्यांच्या कार्यालयात गेला त्यांना 2 दिवसामध्ये त्याचे फॉलोअप फोन आणि सर्व उपलब्ध होतात. पण सर्वसामान्य शेतकरी जर गेला तर त्यांना महिनाभर थांबायला लागत आहे. आज तुम्हाला सिटीजन कार्ड जाहीर केलेलं आहे, तुम्हाला लाईट घालवायची असेल तर तुम्हाला बिफोर टाइम तुम्ही सूचना दिली पाहिजे. देता का तुम्ही? तुमची लाईट जर जाणार असेल तर 10 मिनिटं अगोदर माहित होते का ही 3 तासासाठी जाणार आहे. मग लोकांनी करायचं काय? हॉटेल व्यावसायिकांनी करायचं काय? व्यावसायिक लोकांनी करायचं काय? कोरोनानंतर अनेक लोक हे वर्क फ्रॉम होम म्हणून काम करतायत, त्यांच्या कामाचं सुद्धा नुकसान होतंय, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, हॉस्पिटलचं नुकसान होतंय, इथल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान होतंय. आज आपले अनेक भूमिपुत्र इथं छोटे मोठे व्यवसाय करतायत आणि अशा प्रकारची जर लाईट गेली त्यांचे हॉटेल व्यवसाय असतील, रिसोर्ट व्यवसाय असतील, ते बंद करण्याच्या मार्गावर आहेत. अशी जर परिस्थिती जर होणार असेल तर आपण याच्यामध्ये कुठेतरी उतरलं पाहिजे. आज खरोखर धन्यवाद दिलं पाहिजे. त्या पावसाचं चित्र आहे, पाऊस पडतोय, या सर्व भीतीने किंवा काही कारणासह लोक ज्या प्रमाणात आली पाहिजे होती त्या प्रमाणात आलेली आहेत, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे समाधानी आहोत. ही मुवमेंट सुरू झालेली आहे आणि भविष्यातलं हे जे आंदोलन आहे पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये 11 तारखे 31 तारखेपर्यंत यांचं महावितरणचं काय उत्तर येतंय त्याच्यानंतर आपण पुढची भूमिका जाहीर करतोय. इव्हन त्यांना आम्ही ही सुद्धा भूमिका जाहीर केलेली आहे तर तुम्ही जे लाईटच्या संदर्भातल्या ज्या समस्या तुमचं झाड पडलं या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही समजू शकतो, परंतु तुम्हाला मेंटेनन्ससाठी जर काम करायचं असेल तर त्याच्या संदर्भात पब्लिकशी तुमचा संवाद असला पाहिजे आणि तो संवाद यांचा नाहीये. आणि याच्यासाठी आम्ही ती सुद्धा मागणी केलेली आहे त्या प्रत्येक एरियामध्ये जे व्हॉट्सअप ग्रुप तयार होतील त्याच्यामध्ये यांचे इंजिनियर आणि यांचे कर्मचाऱ्यांचा सहभाग असला पाहिजे. तर 1 दिवस अगोदर जर आपल्याला माहीत झालं की याच्यामध्ये उद्या लाईट जाणार आहे तर आपण त्या बाकी गोष्टी तरतूद करू शकतो. इव्हन तुम्हाला सांगतो तिथल्या कार्यालयात गेल्यानंतर तिथं बऱ्याचदा त्या कर्मचाऱ्यांचं जे उद्धार वागणं असतं, तर यांनी असं ठरवलेलं आहे की आमची हुकुमशाही आहे, आम्ही लाईट कट करणार, तुम्ही बिल नाही भरली तर तिथं ज्या प्रकारे त्यांचं जे उदर वागणं असतं त्या वागण्यावर सुद्धा कुठेतरी बंधन आलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होणार की नाही, अशा प्रकारची सुद्धा आम्ही मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि एकंदरीत या तालुक्यातल्या सर्व खेडोपाड्यातल्या शहरातल्या वेळण असेल, कर्जत असेल, कडाव असेल, सर्व शेवटच्या गावापर्यंत जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही त्या निवेदनामध्ये मांडलेले आहेत. त्यांच्या वरिष्ठांना पत्रव्यवहार केलेले आहेत, त्यांचे जे पेंट पनवेल, इव्हन आपण ऊर्जामंत्री मुख्यमंत्री यांना सुद्धा त्याची प्रत रवाना केलेली आहे. आणि या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतोय की आपण पहिल्यांदा आपला मोबाईल
आपल्या कनेक्शनला रजिस्टर करून घ्या, कारण भविष्यात आपण कायदेशीर लढाई सुद्धा लढणार आहोत. कारण तुमचं मीटर कट करणार असेल तर त्याची 15 दिवस अगोदर नोटीस दिली पाहिजे. ते म्हणतात आम्ही मेसेज पाहिलेला, परंतु मेसेज तुम्हाला आलाय की नाही तुम्हालाच माहित नसतं. म्हणून आजच्यापासून जे जे नागरिकांनी तुमचा नंबर रजिस्टर नसेल केला तो नंबर पहिल्यांदा रजिस्टर करून घ्या. कारण रजिस्टर न करता किंवा रजिस्टर मोबाईलवर मेसेज न पाठवता जर तुमचं लाईट जर कट केलं तर 4 तासानंतर तुम्हाला प्रत्येक तासासाठी त्या फाईन येण्याची दिला, त्या अधिकाऱ्याला फाईन लागतोय. अशा प्रकारच्या बऱ्याचशा तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे तर 20 कायदा 2003 हा नागरिकांसाठी आणि 20 ग्राहकांसाठी तयार केलेला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहात की नाही, चुकी जन 7 तयार केलेला आहे त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहात की नाही, अशा प्रकारच्या विविध मागण्या आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. तर पुन्हा एकदा जाता जाता या निमित्ताने मी एक आपल्या सर्वांचं खरंच धन्यवाद देतो. आपण एक मीटिंग घेतली, चर्चा केली. तुम्हाला सांगतो आपली लढाई ही शनिवारीच लढलेली आहे. आपण गेल्या शनिवारपासून जर आपण पाहिलं असेल तुमची लाईट जाण्याचं प्रमाण कमी झालं की नाही बघा. इव्हन तुमचे कर्मचारी ज्यांना तुम्ही त्यांना फोन करताय 10 मिनिटांमध्ये तुमची तक्रार सोडत आहे. तर हा पब्लिक रेटा आहे, पब्लिक आंदोलनाचं यश आहे, लक्षात घ्या. आज आपण रस्त्यावर उतरलेलं निवेदन दिलेलं आहे. हा जो बदल झालेला आहे हा बदल तुमच्या आमच्या उठावाचा आहे. अजून आपल्याला ही समस्या कायमची जर सोडवायची असेल तर अशाच प्रकारचा मी काल सुद्धा आम्ही आवाहन केलेलं. दररोज पावसात यांच्या ऑफिसमध्ये खेटा मारून भिजण्यापेक्षा एक दिवस आपण जाऊन इथं भिजूया. तुम्ही आजचं आंदोलन हे पावसामध्ये असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे हजर राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो. आपल्या महिला तिथं निवेदन द्यायला गेलेलं त्यांनी निवेदन तिथे दिलेलं होते. पुन्हा एकदा मी आवाहन करतोय, नो सर्व्हिस नो बिलचं कन्फ्युजन करू नका. कारण त्याच्यामध्ये 31 जुलैपर्यंत जर यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही त्याच्यानंतर लाक्षणिक उपोषण असणार आहे. ते आंदोलन आपल्या 15 दिवसाचं आहे. त्याच्यानंतर शेवटची भूमिका ही नो सर्व्हिस नो बिल असणार आहे. कारण तुमची वाढीव बिलं जी येत आहेत त्या वाढीव बिलासंदर्भात सुद्धा आपण भूमिका घेणार आहे. तर आज सर्वांना हे क्लिअर असलं पाहिजे तर नो सर्व्हिस नो बिल एक आपण स्लोगन तयार केलेला आहे, पण हे जे आंदोलन आहे शेवटच्या टप्प्यातलं असणार आहे. आपल्याला ज्या प्रकारे आंदोलन जाहीर केल्यानंतर आज आपल्या लाईटच्या जाण्यामध्ये जो प्रमाण कमी झालेला आहे आणि आपण सतत जे लाईट फ्लक्च्युएट होते, अनेकांचे फ्रीज एसी खराब झाले असतील, तसंच गेल्या 20 वर्षापूर्वी जे फोन बसवलेलं ते बदललेले की नाहीत, आणि म्हणून ही परिस्थिती आहे. म्हणून आपण या निमित्ताने काय करतोय की आज आपण एमएससीडीला टाईम देतोय महावितरणला. याचा पाठपुरावा तुम्ही 8 दिवसांमध्ये काय करणार आहात, तुमच्याकडून कुठली कामं केली जाणार आहात ती करणार आहात की नाही, आणि मग ते करून घेण्यासाठी आपलं आंदोलन पुढचं असणार आहे. कारण आपल्याला टेम्पररी याच्यावर पुश व्हायचं नाहीये. एक मोर्चा काढला म्हणून 10 दिवस लाईट जायची थांबली तर मला वाटतं मोर्चा संपल्यानंतर परत याच गोष्टी होतील. त्यासाठी आपल्याला सातत्याने आंदोलन करणं गरजेचं आहे. आज जे मोर्चामध्ये आले अजून त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि आपण हे आंदोलन असंच करत राहणार आहे. तर मी या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. जे इव्हन आपल्या काही बांधवांनी आजचं जे मोर्चा आहे ते पीएमओ ऑफिस असेल, पीएमओ ऑफिस असेल, जे जे एमएससीबी महावितरणचे जे जे कार्यालय असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. एक चांगल्या प्रकारचा इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे. आपल्याला ऑनलाईन सोशल मीडिया रस्त्यावर उतरून जे जे करता येईल त्या सर्व लढाई आपल्याला लढायची आहे. आणि ज्या निवेदन देण्यासाठी ज्या भगिनी गेलेल्या आहेत त्यांनी इकडे पुढे यायचं आहे. आता याच्यानंतर आपण राष्ट्रगीत घेतोय. राष्ट्रगीतानंतर हे या आजच्या मोर्चाचा आपण समारोप करतोय आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद आजच्या मोर्चासाठी. विशेष करून ज्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला त्यांचं खूप खूप आभार. आजच्या या मोर्चासाठी कव्हरेज करण्यासाठी सर्व पत्रकार बांधव ज्यांनी मीडिया दिली, ज्यांनी हा विषय अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे विशेष करून मान्य तहसीलदार साहेब, या कर्जत फाउंडेशनचे PI गरट साहेब यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतला. यांनी सीबी देवके साहेबांना फोन करून त्यांना आजच्या दिवस थांबण्यासाठी त्यांनी फोन केलेला. पोलीस प्रशासनाने खूप चांगला. मला या आजच्या मोर्चा संदर्भात असं बोलायचं की जनसामान्याचा जो प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी आपले कर्जतचे लोकप्रतिनिधी ॲडव्होकेट कैलाजी मोरे यांनी जनसामान्यांच्या प्रश्नाला हात घालून आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जे करतायत आणि त्यालाच दिलेला कर्जतकरांचा प्रतिसाद आणि जो उत्साह तो आज सर्वात मोठा म्हणजे न भूतो ना भविष्य अशा प्रकारे मोर्चात सगळं जे श्रेय जात आहे ते कैलाजी मोरे साहेब यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जो पायंडा पडलेला आहे ती जर आपण परंपरा जर पुढे ठेवली तर कर्जत मध्ये कुठल्याही प्रकारचा श्रेयवादाची लढाई होणार नाहीये. लोकांच्या प्रश्न सोडवण्यावर जास्तीत जास्त भर राहील आणि
आंदोलनाचा जो फायदा पडला तो पुढे जाऊन चांगल्या प्रकारचं एक यशस्वी आंदोलन होऊन आपल्या महावितरणचा जो लढा आहे तो सक्सेसफुली आपला पूर्ण होईल. सर्वांनी एक सहा अवतार चहा बिस्किट आणि पाण्याच्या बाटल्यांची सोय केलेली आहे. फक्त विनंती अशी की त्याचा कुठलाही कचरा आपण इथे करणार नाही. तिथे जे काही त्याची व्यवस्था असेल तिथे मध्ये आपण कचरा तो टाकूया आणि आपण त्या असं पण